नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. खास दिवाळीसाठी म्हणून आज मी कुरकुरी चकलीची भाजणी आणि त्यापासून कुरकुरी चकली कशी करायची ते बघूया. जर तुमची चकली तुटते, तळ्यावर नरम होते, तेलात विरघळते असे काही होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. नेहमीपेक्षा वेगळी आणि खास पद्धतीने चकली आज मी दाखवत आहे. तर आधी आपण चकलीची भाजणी करूयात. यासाठी इथे मी 3 कप तांदूळ घेतलेत. तुम्ही कोणताही रोजच्या वापरातील तांदूळ घेऊ शकता. इथे मी सोना मसुरी तांदूळ वापरत आहे. याचबरोबर 1 कप हरवा डाळ, 1 कप मुगाची डाळ वापरत आहे, 1 कप फुटाण्याची डाळ, 1 कप पोहे, 2 टेबलस्पून धने आणि 1 टेबलस्पून जिरे लागतील. फुटाण्याच्या डाळीने चकली खुसखुशीत व्हायला मदत होते. सगळ्यात आधी घेतलेले तांदूळ भांड्यात काढून भरपूर पाणी ओतायचं आहे. स्वच्छ धुवून 15 मिनिटांसाठी निथळ ठेवावेत. याचप्रमाणे दोन्ही डाळी वेगवेगळ्या धुवून 15 मिनिटांसाठी निथळ ठेवाव्यात, कारण दोन्ही डाळी भाजण्यासाठी टाईम हा वेगवेगळा लागतो. म्हणून दोन्ही वेगवेगळे धुवून घ्यायचे. मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेत आहे. आता बरोबर 15 मिनिटांनंतर कॉटनच्या कपड्यावर तांदळाचा पातळ लेअर लावून सुकवत ठेवायचं आहे. सुकवण्यासाठी तुम्ही फॅनखाली ठेवू शकता. या ठिकाणी दोन्ही डाळी याचप्रमाणे सुकवत ठेवलेत. तुम्हाला जर घाई असेल तर 1.5 ते 2 तासानंतर डाळीने तांदूळ भाजायला घेऊ शकता. आता रात्रभरानंतर या ठिकाणी डाळीने तांदूळ छान सुकलेत. आता एखादी कढई घेऊन किंवा भांडे घेऊन यात तांदूळ काढावेत. मध्यमाच्यावर खमंग भाजून घेणार आहोत. तर इथे मी 2 बॅचेसमध्ये तांदूळ छान भाजून घेत आहे. 6 ते 7 मिनिटांनंतर तांदळाचा एखादा कण खाऊन बघावा. कडकणाचा आवाज आला तर तांदूळ छान भाजलेत असे समजावे. याचप्रमाणे राहिलेले तांदूळही भाजून घेत आहे. भाजलेले तांदूळ मोठ्या ताटात किंवा परातीत काढून घ्यावेत. आता हरभरा डाळ ही भाजून घेत आहे. मध्यमाच्यावर खमंग भाजून घ्या. साधारण 7 ते 8 मिनिटात डाळ खमंग भाजलीये. रंग थोडासा बदललेला दिसत आहे. तांदळाच्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात. भाजणीची जिन्नस भाजताना गॅस फुल अजिबात ठेवू नका, नाहीतर वरचा पार्ट भाजला जातो आणि आत ती कच्ची राहते, त्यामुळे भाजणी बिघडते. मंद ते मध्यमाच्यावरच खमंग भाजावीत. तर आता इथे मी मुगाची डाळ ही खमंग भाजून घेत आहे. यानंतर पोहे देखील 4 ते 5 मिनिटांसाठी भाजून घ्यावेत. आता गॅस मी मंदाच्यावर ठेवला. धने 2 मिनिटांसाठी भाजावेत. धने भाजत आले की यात जिरे काढायचे आहे. थोडा वेळ परतून याला प्लेटमध्ये काढूयात. भाजलेल्या डाळीने तांदळात फुटाण्याची डाळ काढावी. फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असल्याने पुन्हा भाजावी लागत नाही. भाजलेले धणे आणि जिरेही यात काढावेत. सर्व छान मिक्स करून घरघंटीवरून किंवा घरीच मिक्सरवर दळू शकता. आता ही भाजणी मी दळून आणेन आणि याच्या चकल्या कशा करायच्या ते पाहूयात. या ठिकाणी भाजणी मी दळून आणली आहे. तयार भाजणी पीठ हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये वर्षभर राहते, काहीही होत नाही. मी आधी बरेच वर्षे वर्षभर भाजणी पीठ फ्रीजमध्ये ठेवून चकल्या केल्या आहेत. जस्ट चकल्या करण्यापूर्वी भाजणी पीठ नॉर्मल टेम्परेचरवर आणून मगच वापरण्यास घ्यावे. हे भाजणी पीठ साधारण 1 किलोचं आहे. तर याच्या चकल्या कशा करायच्या ते आता आपण बघूयात. यातील मी 2 कप भाजणी पीठ यासाठी वापरत आहे. त्याकरता लागणारे मसाले बघूयात. 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून ओवा, 1/2 टीस्पून हळद, 2 ते 3 टेबलस्पून तेल मोहनासाठी आणि लागेल सोयीपुरतं मीठ. आधी बोलमध्ये भाजणीचं पीठ काढावं. यातच लाल तिखट, पांढरे तीळ, ओवा, हळद आणि मीठ काढून सर्व छान मिक्स करायचं आहे.
यावरच आता आपण तेलाचं कडकडीत मोहन उतरूयात. 2 टेबलस्पून तेल 2 कप पिठासाठी पुरेसं आहे. जास्त तेल वापरलात तर चकली तेल जास्त पिऊ शकते, म्हणून तेल थोडंसं कमीच वापरा. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लागेल तसं साधं पाणी घेऊनच पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल गरम पाणी का नाही वापरलं, तर जर तुमची भाजणी व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणतेही पाणी या ठिकाणी वापरू शकता. साध्या पाण्याने ह्या चकल्या कुरकुरीत होतात, नरम अजिबात पडत नाहीत. तर या ठिकाणी साधारण 1/2 कपापेक्षा थोडंसं पाणी जास्त घेऊन पीठ मळलं आहे. पीठ मळताना थोडंसं घट्टच मळावं, म्हणजे मग चकलीला काटे छान येतात, तसेच ती खुसखुशीत होते. सोऱ्याला आता आपण पाणी लावून घेऊयात. आत तयार पीठातील पीठ भरावं. आणि चकल्या करायला घ्याव्यात. तुम्ही प्लेट्स किंवा प्लास्टिक पेपरचा वापर करू शकता. सुरुवातीला लांब वेढा सोडावा, हाताने थोडंसं ॲडजस्ट करून पुढचे वेढे करावेत. वेढा अगदी एकमेकांना चिकटून सोडावा, ज्यामुळे चकली सुबक दिसते. शेवटचे टोक प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुमची चकली करताना सुटायला लागली तर पीठ जास्त ड्राय झाले असे समजून थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे आणि चकल्या कराव्यात. चकलीला बघा किती सुंदर काटे आलेत. आता चकली फ्राय करायला घ्यावी. तेल चांगले तापले आहे की नाही पाहण्यासाठी पिठाचा लहानसा गोळा तेलात टाकावा. पटकन वर आल्यास तेल छान गरम असे समजावे. गरम तेलात चकल्या सोडूयात. गॅस फुलाच्यावरच आहे. तेल जर कमी तापलेलं असल्यास चकली तेल जास्त पिते आणि त्या तेलकट होतात, तसेच चकली विरघळू शकते. त्यासाठी तेल चांगलं गरम असल्यावरच चकल्या तेलात सोडू शकता. आता चकल्या थोड्याशा आधीपेक्षा हार्ड वाटत आहेत, याची बाजू पलटावी. आणि गॅस मंदाचेव ठेवावा. इथून पुढे गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, मंदाचेव ठेवूनच फ्राय करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तेलावरचे बुडबुडे कमी झालेले दिसत आहेत, याचाच अर्थ चकली तयार आहे. चकली आपण बाहेर काढूया. बाहेर काढतानाच लक्षात येते की किती क्रिस्पी चकली झाली आहे. याचप्रमाणे राहिलेल्या चकल्या फ्राय करून घ्याव्यात. समजा तेल छान गरम आहे, तरीही गरम तेलात चकली विरघळली तर मळलेल्या पिठात थोडासा मैदा ऍड करून पीठ छान मळावे आणि मग चकल्या कराव्यात. भाजणी करताना सगळी जिन्नस खमंग भाजावीत. आधी भाजणी चांगली असणे महत्वाचे आहे. त्यानंतर फ्राय करताना तेल हे छान गरम असायला हवं, नाहीतर चकली मऊ पडते. त्याचबरोबर बाहेरच्या वातावरणाचाही परिणाम आहे. चकल्या थंड झाल्यावर लगेचच हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. तर आता एक चकली मी टेस्ट करून दाखवते. चकल्या बघा तेलकट अजिबात झालेल्या दिसत नाहीयेत, खूप क्रिस्पी झालेत, आतून पोकळ दिसत आहे. या चकल्या 20 ते 25 दिवस हवाबंद डब्यात छान राहतात, मऊ अजिबात पडत नाहीत. तर दिवाळीत चकलीची भाजणी आणि भाजणीची चकली एकदा ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.